महापुराची परिस्थिती निर्माण झाली असून जनावरांसाठी जवाहर कारखान्याच्या वतीने चारा उपलब्ध करून देण्यात येईल तर नगर परिषद आणि स्वयंसेवी सामाजिक संस्था यांच्याकडून पूरग्रस्तांच्या भोजनाची व्यवस्था केल्यानंतरही काही गरज भासत असल्यास त्यांना फूड पॅकेट उपलब्ध करून देऊ अशी ग्वाही आमदार प्रकाश आवाडे यांनी दिली तर कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी निवारा छावण्यांच्या ठिकाणी सुविधा परिषदेकडून पुरवल्या जातील अशी ग्वाही नगराध्यक्षा सौ स्वामी यांनी सामाजिक सेवाभावी संस्थांनी पूरग्रस्तांच्या मदतीसाठी पुढाकार घ्यावा असे आवाहन केले शहरातील पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत रात्रीत प्रचंड प्रमाणात वाढ होऊन पुराचे पाणी नागरी वस्तीत शिरले आहे त्यामुळे हजारो कुटुंबांचे स्थलांतर करण्यात येत आहे निर्माण झालेल्या परिस्थितीचा आढावा घेऊन आवश्यक उपाययोजना करण्यासंदर्भात शनिवारी दुपारी तातडीची बैठक पार पडली यावेळी माजी उपनगराध्यक्ष बाळासाहेब कलागते यांनी गत वर्षापासून दरवर्षी पुराचा धोका निर्माण होत असल्यामुळे पूर रेषा निश्चित करणे आवश्यक आहे त्यासाठी नगर परिषदेने योग्य ती कारवाई करण्याची गरज असल्याचे सांगितले माजी नगरसेवक महादेव गौड यांनी पूर परिस्थिती गंभीर होण्यापूर्वी नगर परिषदेने बैठकीचे नियोजन करून आवश्यक उपाययोजनांची गरज असल्याचे सांगितले तर सर्पमित्र संजय बेडक्याळे यांनी पुराचे पाणी ओसरल्यानंतर त्या भागात सरी सर्प मोठ्या प्रमाणात अडवून येतात त्यामुळे सर्पमित्रांना नगर परिषदेकडून सर्प पकडण्यासाठीची ट्रिक देण्याची मागणी केली नगरसेवक राहुल खंजिरे यांनी सामाजिक संस्था व दानशूर व्यक्तींकडून पूरग्रस्त नागरिकांच्या भोजनाची व्यवस्था केली जात असून त्यांना नगर परिषदेने सहकार्य करावी अशी सूचना केली तर पाणी पुरवठा सभापती दीपक सुर्वे यांनी मजरेवाडी येथे पाणी पुरवठा करणाऱ्या कर्मचाऱ्यांना बोट उपलब्ध करून द्यावी अन्यथा शहराचा पाणी बंद पडेल असे सांगितले शहापूर परिसरात काळ्या ओढ्याच्या बाजूला अतिक्रमण वाढत असून दरवर्षी ओढ्याची सफाई आणि गाळ काढण्याची गरज असताना त्याकडे नगर परिषदेकडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नगरसेवक मदन कारंडे यांनी केला तर पूर रेषेच्या आतील सर्व प्रकारच्या बांधकामांना परवानगी देण्यात येऊ नये असा ठराव सर्वसाधारण सभेत करण्यात आला आहे मात्र अनेक मोठ्या प्रमाणात पूर रेषेत बांधकाम केली जात असून त्यामध्ये अनेक बांधकामे विनापरवानाच आहेत त्यामुळे दरवर्षी पुराचा त्रास सहन करावा लागत असल्याने ही गोष्ट अत्यंत गंभीर असल्याचे नगरसेवक सुनील पाटील यांनी सांगितले नगरसेविका सौ संगीता आलासे आणि नगरसेवक इक्बाल कलावंत यांनी सांगली रस्त्यावर क्रॉस पाईपलाईन टाकून देण्यासंदर्भात नगर परिषदेकडे वारंवार मागणी करूनही त्याची दखल घेतली नसल्यामुळे गटारीतील सांडपाणी थेट नागरिकांच्या घरात शिरत असल्याचा आरोप केला उपनगराध्यक्ष तानाजी पोवार यांनी सन दोन हजार एकोणीसच्या महापुरावेळी नगर परिषदेने सेंट्रल किचन पद्धत अवलंबली होती त्याचप्रमाणे सध्याची परिस्थिती विचारात घेऊन ही पद्धत राबवून पूरग्रस्तांना भोजनाची व्यवस्था करून द्यावी अशी मागणी यांनी केली तर पाणी पातळीत अनपेक्षितपणे वाढल्याने गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे मात्र शासकीय नियमानुसार नगर परिषदेकडून आवश्यक त्या कार्यवाही सुरू असल्याची माहिती मुख्याधिकारी प्रदीप ठेंगल यांनी दिली बैठकीस मदन झोरे सागर चाळके प्रकाश मोरबाळे आदींसह पदाधिकारी उपस्थित होते